आता आपण काय बघणार होतो, आता 10वी गणित भाग एक ते चंद प्रकरण, दुसरं वर्ग समीकरणे, त्याच्यामधलं आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट पॉईंट्स की ज्यांचा उपयोग तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये होऊ शकतो इयत्ता 10वीच्या. ओके, त्याचप्रमाणे भाग एक, गणित भाग एक मधलं पहिलं प्रकरण कुठलं आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे, त्याच्यावरचे इम्पॉर्टंट पॉईंट्स मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेतच, ते तुम्ही चेक करू शकता. ओके, तर आज आपण बघणार आहोत की वर्ग समीकरण या प्रकरणावरचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर पहिला पॉईंट कुठला आहे, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. तर ते कुठलं असतं, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य. ओके, प्रत्येक वर्ग समीकरणी याच स्वरूपात असतात. ओके, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य. आता दुसरा पॉईंट, वर्ग समीकरणे सोडवण्याच्या पद्धती. ओके, तर त्या किती पद्धती आहेत, तीन पद्धती आहे. पहिली पद्धत कुठली आहे, अवयव पद्धती. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याला 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 आपल्याला हे वर्ग समीकरण दिलेलं आहे. ओके, आणि त्याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. तर पहिली अट कुठली वापरायची आहे, वरील उदाहरणामध्ये वाय वर्गाचा सहगुणक 2 असल्याने. हे पहा, इथे वाय वर्गाचा सहगुणक किती आहे, 2 आहे. तर अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 13 × 2 म्हणजे 26 आला पाहिजे, व बेरीज किती आला पाहिजे, ही मधली 27. ओके, जर समजा वाय वर्गाचा सहगुणक 1 असता, म्हणजे वाय वर्ग अधिक 27y अधिक 13, तर अशा दोन संख्या शोधाव्या लागल्या असतात की ज्यांचा गुणाकार फक्त 13 आला असता. ओके, इथे जर सहगुणक 3 असता तर 13 × 3 म्हणजे 39 आला असता. ओके, म्हणजे आपला गुणाकार 39 आला पाहिजे, अशा दोन संख्या शोधाव्या लागल्या असतात, आणि बेरीज किती, फक्त 27. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. आता पूर्णवर्ग पद्धती, पूर्णवर्ग पद्धती म्हणजे काय, पहिली अट ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यची तुलना दिलेल्या समीकरणाशी करणे. ओके, म्हणजे समीकरण समजा हे वरचंच दिलं आहे, 2y वर्ग अधिक 27y अधिक 13, तर आपल्याला ह्या समीकरणाशी तुलना करायची आहे. त्याच्यानंतर दिलेल्या समीकरणाच्या पहिल्या दोन पदांची तुलना, पहिल्या दोन पदांची तुलना म्हणजे 2y वर्ग अधिक 27y, दोन पदांची तुलना कशाशी करायची, एक्स वर्ग अधिक 2xyशी करून वाय वर्गाची आपल्याला किंमत काढायची आहे. ओके, दुसरी स्टेप काय, वाय वर्गाची आपण किंमत काढून झाल्यानंतर काय करायचं, समीकरण ए वर्ग वजा बी वर्गच्या स्वरूपात मांडायचं आहे. ओके, वाय वर्गाची किंमत समीकरणामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ते समीकरण ए वर्ग वजा बी वर्गच्या स्वरूपात मांडायचं. ते मांडून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला यांचे अवयव कसे पाडतात ते पाडायचे आहेत. म्हणजे ए वर्ग वजा बी वर्गाचा अवयव कसे पाडतात, पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. ओके, तर त्यांसारखे नंतर अवयव पाडायचे पुढची स्टेप. ओके, आणि त्यानंतर अवयव पाडून झाल्यानंतर आपल्याला उत्तर मिळू शकतं, एक्सची मुळं मिळू शकतात. ओके, आता तिसरा पॉईंट कुठला आहे, सूत्राचा वापर करून वर्ग समीकरणे सोडवणे. त्यासाठी आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. तर नेहमीप्रमाणे पहिली अट कुठली आहे, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यची तुलना दिलेल्या समीकरणाशी करणे, आणि करून झाल्यानंतर आपल्याला ए म्हणजे एक्सचा सहगुणक मिळेल, बी म्हणजे वायचा, ए म्हणजे एक्स वर्गाचा सहगुणक, आणि बी म्हणजे एक्सचा सहगुणक, आणि सी म्हणजे नुसती संख्या आपल्याला मिळेल, त्याच्या किमती आपल्याला मिळतील. ओके, त्या किमती काढून झाल्यानंतर आपल्याला बी वर्गाचा 400ची किंमत काढायची. ओके, बी वर्गाचा 400ची किंमत काढून झाल्यानंतर आपल्याला सूत्र लिहायचं आहे. ओके, समीकरणाची मुळे काढण्यासाठी, तर ते सूत्र कुठलं आहे, एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 400/2 आहे. आपण बी वर्ग वजा 400ची किंमत ह्या समीकरणामध्ये टाकली, आणि बी बरोबर हे सहगुणक जो आहे आपण एक्सचा सहगुणक बी, त्याची किंमत इथे टाकून झाल्यानंतर सहगुणक एक्स वर्गाचा सहगुणक किती आहे, ए. तर या एची किंमत आपण टाकायची आहे. इथे टाकून झाल्यानंतर एकदा आपल्याला इथे दोन चिन्ह दिले आहेत, एक अधिक आणि एक वजा. मग आपल्याला एकदा अधिक घेऊन समीकरण सॉल्व्ह करायचं आहे, आणि एकदा वजा घेऊन समीकरण सॉल्व्ह करायचं. ओके, म्हणजे एक्सची दोन उत्तरं मिळतात. ओके, अशा प्रकारे सूत्राचा वापर करून आपण दोन उत्तर काढू शकतो, म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे. ओके, तर पुढचा पॉईंट कुठला आहे, वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप. म्हणजेच काय, बी वर्ग वजा 400 बरोबर जर शून्य असेल, म्हणजे आपल्याला सर्वप्रथम समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करायची आहे, आणि नंतर ए बी सीच्या किमती फाइंड आउट करायच्या आहेत, म्हणजे शोधायच्या आहेत, आणि नंतर बी वर्ग वजा 400ची किंमत आपल्याला काढायची आहे. ती जर का शून्य आली तर
वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत, वास्तव व समान आहेत, हे आपल्याला लिहायचं आहे. ओके, आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न करतो की वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा दिलेल्या समीकरणावरून. ओके, तर तेव्हा आपल्याला या विवेचकाची किंमत काढायची. ती जर का शून्य असेल तर वास्तव व समान आहेत मुळे, ती जर का शून्यापेक्षा मोठी असेल तर वास्तव व असमान आहेत मुळे, आणि बी वर्गाचा चार्जची किंमत जर का शून्यापेक्षा लहान असेल तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात, हे आपल्याला वाक्य लिहायचं. ओके, आता पुढचा पॉईंट कुठला आहे, जर ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची अल्फा आणि बीटा ही जर का मुळे असतील तर आपल्याला काढायला सांगतात अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची किंवा अल्फा गुणिले बीटाची. तर ती कशी काढायची, अल्फा अधिक बीटाची किंमत वजा बी भागिले ए हे सूत्र आहे, आणि अल्फा गुणिले बीटाची सी भागिले ए. आता ए बी सी कुठे कुठे मिळणार आपल्याला, आपण या समीकरणाची तुलना दिलेल्या समीकरणाची केली तर. ओके, ए बी सीच्या किमती आपल्याला मिळणार, त्या आपण ह्याच्यात घातल्या की आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत मिळणार. ओके, आता जर का आपल्याला वर्ग समीकरणाने तयार करायला सांगितलं असेल मुळांवरून तर आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे. ओके, सर्वप्रथम आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे. तर ते कुठलं काय सूत्र आहे, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य. त्यानंतर लास्ट पॉईंट कुठला आहे, शाब्दिक उदाहरण आहे लास्ट पॉईंट. ओके, तर पहिला अट काय, उदाहरण नीट वाचायचं आपल्याला, कारण त्या उदाहरणात आपल्याला अट वगैरे दिलेली असते. आणि दुसरं, जे आपल्याला काढायला सांगितले असेल, म्हणजे आपलं जर फॉर एक्झाम्पल की आपल्याला वय वगैरे काढायला सांगितलं असेल तर दिलेलं वय एक्स मानू असं आपल्याला मानायचं आहे, आणि नंतर दिलेल्या अटींवरून वर्ग समीकरण मिळवणे. आपल्याला अट दिली असेल की समजा ए व्यक्तीचं वय बी ए व्यक्तीचं वय बीपेक्षा 2 वर्ष अधिक आहे, आणि वर्ग समीकरण मिळवून झाल्यानंतर आपल्याला अवय पद्धतीने वर्ग समीकरण सोडवायचं आहे. ओके, आणि अवय पद्धतीने वर्ग समीकरण सोडवून झाल्यानंतर आपल्याला 2 मुळे मिळतील, म्हणजे 2 उत्तरं मिळतील. त्याच्यात आपल्याला एक उत्तर सिलेक्ट करायचं की जे योग्य असेल. समजा आपल्याला वय दिलं असेल, काढायला सांगितलं असेल, आणि ऋणामध्ये वय कधी येत नाही, मग आपण धन उत्तर आलं असेल तर ते आपल्याला लिहायचं उत्तर. ओके,